गुड मॉर्निंग स्टुडंट आदलाबदल पाठाच्या स्वाध्या आपण बघत होतो त्याच्यातला दोन भाग बघितले छोटे छोटे दोन भाग वन सेंटेन्स झाले आहेत रिकाम्या जागा झाल्या आहेत आता यापुढचे जे प्रश्न आहेत ते या भागामध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आदलाबदल लेखक आहेत पन्नालाल पटेल आणि दोन मित्रांच्या खऱ्याखुऱ्या मैत्रीचे वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे ते दोन मित्र आहे अमृत आणि इसा आता तीन प्रश्न झाले होते मागच्या वेळेस आपले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार असे कोण कोणास म्हणाले ते लिहा हु सेट टू अरे तुम्ही दोघं कुस्ती नाही लढत सॉरी अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत एक व्रात्य मुलगा इसाब व अमृतला म्हणाला उत्तर काय आहे एक व्रात्य मुलगा इसाब व अमृतला म्हणाला आता सेकंड हुस टू टूहूम आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव हो। तुम्हाला माहिती आहे हा दम कोणी कोणाला दिलाय तर अमृतची आई अमृतला म्हणाली हुसेटू म्हणजे कोण कौन, कोणास म्हणाले तर पहिल्याचं उत्तर आहे एक व्रात्य मुलगा इसाब व अमृतला म्हणाला आणि दुसऱ्याचं आहे अमृतची आई अमृतला म्हणाली तीन चल रे मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो हे वाक्य इसाब केशवला म्हणाला हे वाक्य इसाब केशवला म्हणाला चौथं अरे असे मित्रापासून पळा पर, पळताय काय हे वाक्य इसाबचे बाबा इसाब व अमृतला म्हणाले पाचवं भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का हसनभाई अमृतच्या आईला म्हणाले हे वाक्य हसनभाई कोणाला म्हणाले अमृतच्या आईला म्हणाले प्रश्न क्रमांक पाच खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लावा खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लावा याचं उत्तर मी पुढे दिलेलं आहे पण तरीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये घेतलं आहे तर पहिलं आहे गावातील काही मुले लिंबाच्या झाडाखाली जमली होती एक व्रात्य मुलगा एक खोडकर मुलाला एक खोडकर कल्पना सुचली अमृत व इसाबने शर्टची आदलाबदल केली चौथं हसनभाई काय सांगत आहेत हे ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या होत्या अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हे लावून गेले अशा पद्धतीने प्रश्न तुमच्या जवळ आहे टेक्स्टबुकमध्ये उत्तर मी सांगितलेलं आहे आणि उत्तर तुम्हाला इथे व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे आता मोठा प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अमृतने कुस्ती खेळण्यास नकार का दिला अमृतने कुस्ती खेळण्यास नकार का दिला उत्तर आहे अमृत वहिसाब दोघेही नवीन कपडे घालून बाहेर पडले होते अमृतच्या आईने निघतानाच अमृतला बजावले होते की नवीन कपड्यांसाठी तू हट्ट धर धरला होतास आता जर का ते तू मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव कुस्ती खेळी तर नवीन कपडे खराब होतील व आई ओरडेल या भीतीने अमृतने कुस्ती खेळण्यास नकार दिला परत एकदा उत्तर वाजते अमृत वैसाब दोघेही नवीन कपडे घालून बाहेर पडले होते अमृतच्या आईने निघताच अमृतला बजावले होते की नवीन कपड्यांसाठी तू हट्ट लावतास आता जर का तू मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव हो। कुस्ती खेळली तर नवीन कपडे खराब होतील व आई ओरडेल या भीतीने अमृतने कुस्ती खेळण्यास नकार दिला केशवने अमृतला जमिनीवर ढक hmm. प्रश्न क्रमांक दोन मैदानातील मुले सैरावैरा का पळून गेली केशवने अमृतला जमिनीवर ढकलल्याचे पाहून इसाबचा पारा चढला त्याने कुस्तीसाठी केशवला आव्हान केले बाकीच्या मुलांनी चिथावल्यामुळे केशव व इसाब परस्परांना भिडले इसाबचे पेज घालून केशवला चित केले गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आता केशवचे आईवडील आपल्याला रागावतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली प्रश्न क्रमांक तीन इसाप व अमृतने शर्टाची आदलाबदल का केली केशव बरोबर झाले केशव बरोबर झालेल्या कुस्तीत इसाबच्या शर्टाचा खिसा फाटल्याचे इसाप, इसाप व अमृत दोघांच्या लक्षात आले इसाबचे वडील आता रागवणार हे नक्की होते फाटलेला खिसा असलेला शर्ट अमृतने घातल्यास अमृतचे बाबा त्याला ओरडतील पण वाचवायला आई देखील असेल देखी हे अमृतच्या लक्षात आले व इसापला ओरडा खायला लागू नये म्हणून अमृत व इसापने शर्टची आदल्याबदल केली हे महत्वाचं आहे की इसाबला ओरडा खायला लागू नये म्हणून त्याने शर्टाची अदलाबदल केली चौथा प्रश्न आहे अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच काय केले अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच कपाळाला आठ्या घातल्या तो होळीचा दिवस असून त्या दिवशी झोंबाजोंबी होणार हे माहीत असल्याने आईने अमृतला माफ करून टाकले तसेच सुईदोरा घेऊन त्याचा फाटलेला शर्टही शिवून टाकला पाचवा प्रश्न आहे अमृतच्या उत्तराने हसनभाईंना काय शिकवले हसनभाईंनी अमृतला व इसापला गल्लीत शिरताना पाहिले ते काय करत आहेत हे बघण्यासाठी हसनबाई स्वतः तेथे गेले ते दोघे शर्टाची आदलाबदल करत असताना हिसाबने अमृतला विचारले की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर त्यावर अमृत म्हणाला मला वाचवण्यासाठी माझी आई आहे हा संवाद हसनबाईंनी ऐकला अमृतच्या उत्तराने हसनबाईंना आईच्या ममतेला मुलाच्या लेखी किती महत्त्व आहे याची जाणीव करून दिली अशा पद्धतीने ब्रीफ जे आहेत या पाठातले ते मी तुम्हाला सांगितलेत आणि त्याआधी जे प्रश्न घेतले आहेत ते हू सेट टू हुम वगैरे आता पुढच्या याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे लेखन विभागामधले आणि व्याकरण घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला जमेल तसं वर्कबुक पूर्ण करायचं आहे हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आता सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आहे धन्यवाद